श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे नवरात्री नवरात्रीमधला पहिलाच मंगळवार तर उद्या आपल्याला पिंपळाच्या झाडांच्या पानांचा हा एक उपाय करायचा आहे तुम्हाला पिंपळाच्या पानांचं महत्त्व माहीत असेल किती आहे ते तर पिंपळाच्या पानांचा काय उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा पिंपळाचं जे पान असतं ना तर एक पान हे एक हजार ब्राह्मणांची साक्षी देत असतं पिंपळाच्या झाडामध्ये भगवान हरी श्री, श्री विष्णूंचा वास असतो पिंपळाचं जर एक पान आपण आपल्याजवळ ठेवलं तर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल हे घडताना दिसून येतात तर आता याच पिंपळाच्या पानांचा आपल्याला हा उपाय करायचा आहे आपले जे पित पित्र असतात बघा तर त्यांचा वास सुद्धा पिंपळाच्या झाडावरती असतो त्यांचं जे काही अमावस्याला आपण पिंपळाच्या झाडाची पूजा का करतो तर आपले पित्र जे असतात तर ते पिंपळाच्या झाडावरती वास करत असतात अमावस्याच्या दिवशी त्यामुळे आपण अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतो तर आता उद्या मंगळवार आहे आपल्या घरामध्ये खूप दारिद्र्य आहे घरामध्ये पैसा येतो खूप पैसा येतो पण तो पैसा टिकतच नाही घरामध्ये वास्तुदोष आहे पितृदोष आहे नकारात्मक शक्ती आहे आणि हे सर्व जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या पानांचा हा उपाय करायचा आहे जर आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते उद्या आपण कोणत्या देवीची सेवा करणार आहोत उद्या नवरात्रीतील तिसरा दिवस आहे तर उद्या आपण चंद्रघंटा मातेची पूजा करणार आहोत चंद्रघंटा ही जी माता असते तर ती आपल्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती नष्ट करण्याचं काम करत असते आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्ती वाढवण्याचं काम चंद्रघंटा देवी करत असते तर ह्याच चंद्रघंटा देवीची आपण उद्या पूजा करणार आहोत आणि तिच्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही घट बसवलेले असाल किंवा तुम्ही घट बसवलेले नसाल तरीही आपल्याला उद्या संध्याकाळी पिंपळाच्या पानांचा हा उपाय करायचा आहे तर आता काय उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचं आहे हे बघूया प्रथम बघा आपण पिंपळाच्या झाडा आता तुम्ही पानं आणायला जाणार आहात पण पिंपळाच्या आणत असताना कधीही लक्षात ठेवा रिकाम्या पिंपळाच्या झाडाखाली आपण कधीच जायचं नाही एक तांब्याभर पाणी घेऊन जा प्रथम तिथे पाणी अर्पण करा आणि त्यानंतर तिथले दोन पानं आपल्याला घरी घेऊन यायचे आहे घरी घेऊन आल्यानंतर प्रथम ते पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यावरची जी काही धूळ मिट्टी माती असेल तर ती पूर्णपणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ते जे दोन पान आहेत तर त्या दोन पानांवरती आपल्याला हळदी कुंकवाने एक एक डॉ डॉट द्यायचा आहे आता तुम्ही स्वास्तिक पण काढू शकता तुमची मर्जी तुम्हाला स्वास्तिक काढायचं असेल तर स्वास्तिक काढा किंवा फक्त एक एक टिंब जरी दिला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहे शक्य असेल तर तुपाचे दिवे लावा नसेल शक्य तर तेलाचे लावले तरीही चालेल आता प्रथम आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये यायचं आहे मुख्य दरवाज्यामध्ये आल्यानंतर आपल्याला हे जे पानं आपण घेतलेले आहेत ना तर हे पानं आपल्याला मुख्य दरवाज्यामध्ये ठेवायचे आहेत एक उजव्या साईडला ठेवायचं आहे आणि एक डाव्या साईडला ठेवायचं आहे त्यानंतर हे जे दोन दिवे आपण प्रज्वलित करून घेतलेले आहे प्रथम त्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला ठेवायचे आहे दिवे कुठे तोंड करून ठेवायचे आहे बघा दिवे हे पूर्वेकडे तोंड करून ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन दिवे आपल्या घरामध्ये पिंपळाच्या पानांवरती ठेवायचे आहे हा उपाय उद्या संध्याकाळी आपल्याला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला ना तर आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडून तुम्हाला दिसून आता तिथे त्या दिव्यांची प्रथम पूजा करा त्या दिव्यांना हळदी कुंकुवा अक्षदा वा गंध वा फुलं वाहा त्यानंतर मा तिथे बसूनच आपल्याला माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करून घेण्यासाठी उद्या माता लक्ष्मीची आपल्याला प्रार्थना करायची आहे घरामध्ये जे काही दोष आहे घरामध्ये ज्या काही वास्तुदोष आहे पितृदोष आहे सर्व तुम्हाला तिथे बोलून दाखवायचं आहे की माझ्या घरातले हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दोष दूर हो दे माझ्या घरातली सर्व काही नकारात्मक शक्ती आहे तर ते दूर हो दे माझ्या घरामधले सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर हो दे तर अशा प्रकारची प्रार्थना आपल्याला उद्या तिथे बसून संध्याकाळी करायची आहे आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असू दे ओम लक्ष्मी नारायणाय नम या मंत्राचा तिथे आपल्याला जप करायचं आहे अकरा वेळेस तिथे आपल्याला ओम लक्ष्मी नारायणाय नम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर ओम आयम रिम क्लीम चामुंडाय विच या मंत्राचा आपल्याला तिथे अकरा वेळेस बसून जप करायचं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा अगदी साधा आणि सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे जे काही तुमच्या समस्या आहेत तर त्या देवापासनं कधीच लपवायच्या नाही बघा समस्या आपल्या सर्व समस्या आपल्याला त्यांना सांगायच्या आहेत हा उपाय जर तुम्ही केला तर आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडल्याशिवाय राहणार नाही जे काही तुमचे जन्माचे दारिद्र्य आहे कितीही जन्माचे दारिद्र्य असू द्या मग घरामध्ये पैसा तुमच्या स्थिर राहत नाही आहे तर हा उपाय करा तुमच्या घरामध्ये जर अनेक अडचणी येत आहेत तर तुम्ही हा उपाय करून बघा तुमच्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही तुमच्या घरामध्ये पतीची प्रगती होत नाहीये तर तुम्ही हा उपाय करा आता जोपर्यंत दिवे जळत आहे तोपर्यंत ते तिथेच जळून द्यायचे आहे त्यानंतर दिवे शांत झाल्यानंतर दिवे परत स्वच्छ करून आपल्याला आपल्या प्ले घरामध्ये यूज करायचे आहेत आणि हे जे दोन पानं आहेत ना तर ते तुम्ही नंतर निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा आहे ना तुमच्या आजूबाजूला एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली जरी तुम्ही टाकून दिले तरीही चालेल अगदी तुम्ही बुधवारी सकाळी जरी ते दिवे उचलून घेतले आणि ते एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिले तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला आपल्या घरासाठी आपल्या घराच्या कुटुंबासाठी आपल्या घराच्या कल्याणासाठी करायचा आहे हा उपाय जर केला तर आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडल्याशिवाय राहणार नाही सात जन्माचे दारिद्र्य नष्ट होईल वास्तुदोष पितृदोष नकारात्मक शक्ती सर्व नष्ट होईल आणि आई भगवतीची आपल्यावरती नक्की नक्की कृपा होईल आई भगवती ही कोणत्या रूपाने आणि कोणत्या पद्धतीमध्ये आपल्या घरामध्ये येते हे आपल्याला सुद्धा माहीत नसतं त्यामुळे प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या घरामध्ये हे जे काही दोन उपाय मी तुम्हाला सांगितले आहे तर ते उपाय करण्याचा प्रयत्न करा तर आता बघा हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तुम्हाला जर आता उद्या पिरियड सुतक वगैरे असेल तर तुम्हाला आता उद्या करता येणार नाही मग तुमचे पिरियड्स वगैरे संपले किंवा नवरात्रीमध्ये तुमचं आता सुतक जर पडलेलं असेल तर मग तुम्हाला हा उपाय नंतर एखाद्या दिवशी तुम्ही मंगळवारी करू शकता आणि जर पिरियड्स संपले तर मग नंतर येणाऱ्या दिवशीमध्ये तुम्ही सु हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय नक्की आवर्जून करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ